लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोताळा शहरामध्ये भव्य दिव्यांशी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली. सदर मिरवणुकीला ग्रामीण रुग्णालय येथून सुरुवात करून मोताळा बसस्थानक चौक येथून परत लक्ष्मी टॉकीज येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मी टॉकीज येथे मातंग समाजाचे नेते विजयजी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली व त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे सह महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर कार्यक्रमाला सुरुवात केली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक लोणार नगर अध्यक्ष पूनमताई पाटोळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये बोराखेडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक माधवराव गरुड, मोताळा तालुका कृषी अधिकारी कंकाळ साहेब, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेडके, मोताळा पंचायत समितीचे माननीय सभापती मिलिंद जयस्वाल, तुळशीराम नाईक, पवन जाधव, सोपान पानपाटील, भास्कर आघाम हे होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पानपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजनाताई खुपराव यांनी केले. सदर कार्यक्रमाला मोताळा तालुक्यातील मातंग समाजाचे व इतर समाज बांधवांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षाच्या निमित्ताने संबंध राज्यभरच नव्हे तर देशभरसुद्धा आणि विदेशातसुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मानणाऱ्या सर्व त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून ही जयंती हे जन्मशताब्दी वर्ष अतिशय धूमधडाक्याने आणि उत्साहात साजरं होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिकच नव्हते तर एक थोर समाजसुधारक होते, एक लढवय्ये होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान अतिशय वाखाणण्यासारखं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान त्यांनी जे काव्य लिहिलं, जे छकळ लिहिलेत, तर ती अतिशय गाजलीत आणि आजही लोकांच्या तोंडावर ते लोक त्याला जाणीवपूर्वक त्याचा या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्याचा उल्लेख करत राहतात. ते म्हणजे माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची उठे. यामध्ये हा फार अर्थपूर्ण हे दोन ओळी आहेत आणि अण्णाभाऊ साठेंना त्यांच्यामधून सांगायचं होतं की त्यांचं त्यांच्या परिवारावर घरात त्यांच्या परिवारातील कुटुंबावर किती प्रेम आहे तरीसुद्धा या महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये, ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये म्हणून माझ्या जीवाची काळी जरी होत असली तरी या चळवळीतून मी मागे हटणार नाही आणि हा महाराष्ट्र संयुक्तच राहिला पाहिजे, मुंबई वेगळी नाही झाली पाहिजे हे. आणि दुर्दैवाने काही विदूषक प्रवृत्तीचे लोक याचं विडंबन करतात आणि अण्णाभाऊ साठेंचा त्या लावणीचा त्या चक्करचा वेगळा अर्थ काढतात. मी या सर्व घटनेचा सुद्धा निषेध करतो आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे वास्तववादी साहित्य होतं, ते खऱ्या अर्थानं वास्तववादी लेखक आणि साहित्यिक होते आणि त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी नायक मोठा केला, सामान्य माणूस मोठा केला, तळागाळातला शोषित पिढी जो आहे तो मोठा केला, त्याला लहान केलं नाही. म्हणून तळागाळातल्या लोकांना वर आणण्याचं साहित्य जर या देशामध्ये कोणाचं जर असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आहे. म्हणून ते महान आहेत, म्हणून ते थोर समाजसुधारक आहेत. मी त्यांना अभिवादन करतो या निमित्ताने.